आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रमोद पाटील यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी, पोलिसांनी मागितला होता रिमांड. छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तौ माधुरी सूर्यकांत शिंदे यांच्या खून प्रकरणानंतर सूर्यकांत महादेव शिंदे यांनी जयसिंगपूर पोलिसात छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद सुरेश पाटील आणि संतोष श्रीकृष्ण घालवाडे या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. गेले 7 दिवस हे दोघे पोलीस कोठडीत होते. आज जयसिंगपूरचे पोलीस उपनिरीक्षक के बी दिडवाग यांनी जयसिंगपूरचे प्रथम वर्ग न्यायाधीश ए एम पाटील यांच्यासमोर प्रमोद पाटील आणि त्यांचा साथीदार संतोष माने या दोघांना उभं केलं आणि 3 दिवसाची पोलीस रिमांड मागितली. यावेळी पोलिसांनी गेल्या 7 दिवसात या दोघांनीही कोणतीच उपयुक्त माहिती दिली नाही. कट कसा रचला याचा उलगडा झाला नाही आणि माधुरी शिंदे यांच्या बरोबर या दोघांचे अनैतिक संबंध होते की नाही याची ही माहिती या दोघांकडून मिळालेली नाही. त्यामुळे 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली. मात्र जयसिंगपूर न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी यावेळी युक्तिवाद केला. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.